नमस्कार, मी तेजस्वी पाटील. मी आम्ही हे सगळं गणूया नावाच्या चित्रपटाचं शूटिंग करायला कोकणात आलो. खूप सुंदर असं लोकेशन आहे, तुम्ही बघू शकता. खूप मजा आहे ते शूटिंग करायला. कोकणात स्वतः मी वाढल्यामुळे मला हे खूप अट्रॅक्शन होतं की खूप दिवसांनी मला कोकणात शूटिंग करायला मिळेल. सो आम्ही राजापूर येथील शिरसे या गावी आम्ही इथे आलो आणि इथे कालपासून आम्ही शूट करतोय. मला प्रचंड मजा येते, टोटली एन्जॉईंग द शूट. मला खरंच हा कॉन्सेप्ट खूप आवडला, कारण आजपर्यंत असा कॉन्सेप्ट आय थिंक मराठीत झाला नसेल. तर एक वेगळं काहीतरी करायला मिळेल हे एक माझ्या डोक्यात होतं. आणि प्रीतमने इतकं सुंदर सांगितलं, नॅरेशन इतकं सुंदर दिलं त्यांनी की एक एक सीन असे असतील, एक एक प्रेम अशी असेल, गणू हे कॅरेक्टर असं असेल. पद्मनाभ गायकवाड गणू हे नावाचं कॅरेक्टर करतोय. ही इज अ हिरो, ही इज अ लीड. रनिंग शॉर्ट टाइम, टेक वन, ऍक्शन. तुला घेऊन जायला आले. काहीतरी चॅलेंजिंग नक्कीच आहे. प्रत्येक सीन बाय वेगवेगळे गणूला समजून सांगायचं, गणूला समजून घ्यायचं, माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने गणूला प्रेक्षकांसमोर मांडायचं, तर हे टोटली डिफरंट कॉन्सेप्ट. गणू स्वच्छंदी आहे, त्याला जे करायचं तेच तो करतो, ज्याला ते मांडायचं आहे तेच ते मांडतो. आणि त्याला कळतही नाही की आपण काय विचार करतोय, आपण कसा विचार करतोय. आणि ते काजलला खूप आवडतं. गणूची माझी केमिस्ट्री खूप सुंदर होती, सुंदर दिसती. पद्मनामने खूप छान कॅरेक्टर पकडलं आहे. मुळात प्रीतमने क्लिअरच केलं की आम्हाला त्याला नक्की काय आहे, त्यांना नक्की काय हवं आहे आमच्याकडून. पण ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप छान झाला आहे आणि मला असं वाटतं गणू मूवी खूप मस्त होईल. प्रीतम अभिनयाबद्दल सांगायचं झालं तर नक्कीच त्यांचा डेब्यू मूवी आहे. डेब्यू करत जरी असले तरी त्यांचे प्रत्येकाचं नॉलेज त्यांना, ते काय करतायत, ते कुठली फ्रेम लावतायत, ते कशाचा कुठल्या कॅमेराचा वापर करतायत, ते कुठल्याच अँगलनी वाटलं नाही. मुळात त्यांना माहिती आहे की त्यांना काय हवं आहे, त्यांना डोक्यात टोटली क्लिअर आहे की मला असे अशी अशी मूवी जाणार, मला असं असा सीन हवा आहे, हा सीन असा असा जाणार. जोपर्यंत टेक मिळत नाही तोपर्यंत ते कधीच सॅटिस्फाईड नसतात. आम्ही सगळे सर किती टेक घेताय, पण त्यांना नक्की हवं असतं त्यांना तेच, म्हणून ते सारखे सारखे टेक घेतात. आणि जेव्हा आम्ही बघतो ना तो टेक, जो ओके टेक असतो, तो खरंच सुंदर असतो. आउटडोर शूटिंग असताना प्रचंड प्रेशर असतं, युनिटला सांभाळायचं असतं, प्रोडक्शनला सांभाळायचं असतं. कारण डिरेक्टर आउटडोरला फक्त डिरेक्शनचं काम करत नाही, ओव्हरऑलच आमची पण काळजी करायची असते, युनिटची काळजी करायची असते. आणि त्यामधून इतकं आउटपुट काढणं, इट्स अ ग्रेट जॉब नक्की. पण डेब्यू करतायत असं मला कुठल्याच अँगलनी वाटलं नाही. गणू या चित्रपटाच्या निमित्ताने मला हा अनुभवायला मिळालं आहे. सो थँक्स टू प्रीतम. नमस्कार, मी मोनालिसा बागल. आम्ही सध्या कोकणामध्ये शूट करत आहोत गणू या चित्रपटासाठी. आमचे डायरेक्टर प्रीतम सर यांनी खूप अतिशय सुंदर असं कोकणामध्ये लोकेशन चूज केलं आहे. गणू हे हा एक असा मुलगा आहे की जो सगळ्यात वेगळा आहे,
तो ज्या वयामध्ये करतोय त्याच्या वयामध्ये जो करायला जातोय हे खूप कमी मुलं करत असतात. तो खूप छान नवनवीन काहीतरी आयडियाज काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतोय. ते करत असताना त्याच्या लाईफमध्ये अनेक नवीन गोष्टी घडतात आणि एका स्टेजवरती तो जाऊन पोहोचतो. इंदू इंदू हे कॅरेक्टर मी करते. ते अतिशय सुंदर असं कॅरेक्टर आहे सिनेमामध्ये. एका गावाकडच्या मुलीचं ते कॅरेक्टर आहे. तू इंदू आहेस ना? हो. पण तुला कसं माहित? गणू तुझ्याबद्दल सांगायचा. खरंच? नमस्कार, मी पद्मनाभ गायकवाड. म्हणजे या पिक्चरमध्ये गणू जे कॅरेक्टर आहे ते मी करतो. लीड रोल पहिल्यांदाच करतोय. जेव्हा आपण बाहेर पडतो ना तेव्हा आपल्याला स्वतःची थेअरी बनवायला वाव मिळतो. नमस्कार, मी प्रीतम अभंग, लेखक आणि दिग्दर्शक. मस्त. म्हणजे त्यांनी मला आधी सांगितलं, सगळं नीट करून दाखवलं. आमचे जे प्रोड्युसर आहेत म्हणजे निर्माते चेतन नागटे, बी फ्रँक असतात ते, डाऊन टू अर्थ असतात. यस सर. हाउ वाज द ट्रिप? फर्स्ट क्लास. ऑसम. फार चांगले आहेत. इतकी छान आम्हाला ट्रीटमेंट दिली तिथं त्यांनी. त्यांच्या टेरेस होतं, तिथं आमचं शूटिंग होतं. माझ्याबरोबर जे काम करतात चित्रपटात, कडू बरोबर काजल एक विशू एक रोल करतोय. माझ्याबरोबर जे रोल केलाय बॉस, बॉसचा रोल, ते म्हणजे अशोक कुलकर्णी. फार म्हणजे फार सहकार्य करतात मोठ्या मोठ्या कलाकारांबरोबर काम करायला मिळते. शूट करताना फार मजा येते. आता थोड्या दिवसांना आमचं शूटिंग कोकणात आहे. असा निसर्ग बघून म्हणजे असं वाटत नाही सीन मोठे मोठे. निसर्गाकडे बघूनच सगळं वाटतं की थकवा सगळा निघून जातो. नमस्कार, मी शिल्पा नवलकर. इथे सगळं छान वातावरण तुम्हाला दिसतच आहे आणि आमच्या चेहऱ्यावरही ते दिसत आहे, तो आनंद दिसत आहे. कारण गणू ह्या चित्रपटाचं शूटिंग इथे सुरू आहे आणि खूप खेळीमेळीच्या वातावरणात सुरू आहे. खूप साधी स्टोरी, साधी माणसं, साधी कॅरेक्टर्स अशी असल्यामुळे खूप रिअल लाईफ
सगळं शूटिंग चालू आहे. कुठेही त्याच्यात एरवी दिसतो तसा खोटा भक्का नाही आहे, कुठेही खोटा शो नाही आहे. ऍक्शन. गणेश ह्या 16 वर्षाच्या मुलाची कथा आहे. ह्याचं वयच असं आहे की ते स्वप्नात राहणार, त्याच्याच जगात रमणार, स्वतःच एक स्वतंत्र असं विश्व तयार करणार, असं ते वयच आहे. कहने के लिए मराठी, बाकी इसमें जो टेक्निकल हर चीज़ यूज़ हो रही है या जिस तरीके से शूट हो रहा है, हमारे डायरेक्टर हैं प्रीतम भवन सर, उनका भी डेब्यू फिल्म है, तो मुझे ऐसा नहीं लग रहा कि वो उनकी डेब्यू फिल्म है. इतना कॉन्फिडेंस लेवल ऑफ फिल्म हम लोग कम्प्लीट कर रहे हैं और इतना मज़ा आ रहा है. इस फिल्म के जो कैरेक्टर्स है काफ़ी अच्छे हैं, उनके वॉइस काफ़ी अच्छे हैं और गणु मतलब दिखने में जो ऐसा लगता है कि मतलब बहुत छोटा सा है लेकिन उसके अंदर इतना टैलेंट है जो उस कैरेक्टर के अंदर फिट बैठता है और काफ़ी अच्छा है. नमस्कार, मैं प्रीतम अभंग, लेखक आणि दिग्दर्शक. हा स्क्रीन प्ले क्राफ्ट करत होतो आम्ही, त्या फेजमध्ये आम्हाला एक असा चेहरा मी शोधत होतो जिथे त्याचे डोळे जास्त बोलके असतील ना की त्याचा एक्सप्रेशन आणि त्या चेहऱ्यापेक्षा. आम्ही प्रचंड शोधाशोध झाली आमची, एक 1.5 महिने आम्ही कमीत कमी 4 ऑडिशन्स घेतले मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, कराडमध्ये. आणि ॲपरंटली आमच्या एका मित्राच्या ओळखीने पद्मनाभचा चेहरा काही फोटोज आमच्यासमोर आणि तो क्लिक झाला की दिस इज गन और कोई नाही आहे. हे हो सकता आहे कारण पद्मनाभचं तसं आहे, पद्मनाभ मुळात त्याचं गायनाचं त्याला बाळकडू असल्यामुळे त्याच्या डोळ्यांमध्ये ते भाव आहे, तो बोलकेपणा आहे. मन उडू लागले, सूर आकाश झाले, मन उडू लागले. जेव्हा आपण बाहेर पडतो ना तेव्हा आपल्याला स्वतःची थेरी बनवायला वाव मिळतो. सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. मी म्हणजे खरा गजानन महाराजांचा भक्त. गजानन महाराजांच्या भक्तीच्या क्षेत्रामध्ये आज मी गेलेले 45 वर्ष आहे. सिरियस ब्रह्मांड नायक रूपाने मी अक्षरशः 147 देशात पोहोचलो आणि मला अगदी एवढे कोणाला मिळणार नाही तेवढे पुरस्कार मिळाले. एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर ज्याला म्हणतात तो गणेश तळेकर, की ज्याने माझ्याकडे हे स्क्रिप्ट आणलं. गुरू नावाचं पिक्चर आहे आणि त्याच्यात तुम्हाला आजोबाचं काम करायचं आहे. पण हे स्क्रिप्ट माझ्याकडे जेव्हा त्यांनी दिलं ते वाचलं, वाचल्यानंतर मात्र मला कळलं की ह्यातला आजोबा जो आहे तो जरा वेगळा आहे. आणि आजोबा ह्या व्यक्तिमत्वावरती माझं खूप प्रेम आहे. आणि आजोबा जरी असला तरीसुद्धा विचाराने, आचाराने हा आजोबा वेगळा असल्यामुळे तो लोकांच्या हृदयामध्ये नक्की राहत आहे कायमस्वरूपी. तुम्ही ते बसा, मी मित्रांबरोबर तिकडे बसतो. बर गणू गणू जरा इकडे ये, थांब जरा. असू दे, जुनं असलं ना तरी आत्ता असू दे, वेळ आली की आपण नवीन घेऊ. घर डाव्या हातात. माझं नेहमी असं आहे की छोट असलं तरी झाले पण मी लक्षात राहिलो पाहिजे, त्यामध्ये काय ते फाट गेला पाहिजे आणि ते बरोबर ह्या आजोबाच्या ठिकाणी आलं. म्हणून मी तो खरा रोड स्वीकारला की मला जसा पाहिजे होता तेवढा रोड आहे, मी बैठलो ना. खरं म्हणलं तर तो असा रोड मोठा नाही आहे पण जो काही आहे तो एकदम ग्रँड आहे. म्हणून ह्या सिनेमाचा गणू जो आहे नायक, तर गणू सिनेमामध्ये गणूचं काम करणारा पद्मनाभ गायकवाड हा खऱ्या फिल्मचा हिरो आहे.
आणि हा मुलगा पद्मनाभ गायकवाड, हा इतका हुशार आहे, इतका हुशार, त्याने खूप प्राइजेस मिळवलेली आहेत की मला तरी माहीत नव्हती, हा कराडचा आहे माझी जेव्हा ओळख झाली. पण इतका अतिशय नम्र आणि मित्रभाषी आहे की त्याचं एक मला अतिशय चांगलं आवडलं की जेव्हा आम्ही शूटिंगला जायचो ते शूटिंगला ते सांगायला तुमचा गणू तुझा आणि आजोबांचा सीन आहे, तर त्यावेळेला आधी तो सगळं स्क्रिप्ट घेऊन माझ्याकडे यायचा आणि आमच्या दोघांचं तो म्हणून घ्यायचा. म्हणजे इतकी सिन्सिअरिटी असलेल्या लहान बायामध्ये खरोखर मला चांगलं वाटलं. पद्मनाभ फार माझ्या त्या संबंध याच्यामध्ये खऱ्या नात्यासारखा वाटलं. म्हणजे त्याचं काम झालं की तो बाजूला जायचं असं नाही, माझं काम तसं बाजूला उभा राहायचा, काय बा आजोबांना काय हवं आहे का, आजोबा म्हटल्या तर मग सगळे जवळ येतात. एक सिनेमामध्ये काम करणं हे एकट्याच असं नाही आहे, त्याच्याबरोबर काय आर्टिस्ट क्वालिटी असतात त्यांच्यावरही त्याचं यश अवलंबून आहे. आता शिल्पा नवलकरी पार्टीज आईचं काम करते नातवाच्या, तर माझाचा आणि नाह्याचा असा जास्त रोल आहे, पण तो असा टची आहे आणि मला ते खूप आवडलं, मला भावलं, प्रचंड भावलं. त्या सिनेमाचा मुख्य गाभा हाच आहे, त्याची आई, तो मुलगा आणि त्याचा आजोबा, हा जो ट्रँगल दाखवला आहे हा साधारणपणे कुठल्या सिनेमामध्ये आपल्याला बघायला मिळत नाही आणि तो इथे जास्त यशस्वी ठरेल असं मला या सिनेमात. अनेक सिनेमे येतात आणि जातात पण लक्षात राहतात अगदी हाताच्या बोटावरती मोजण्याचे सिनेमे. तर जे ते लोक गणू सिनेमा पाहतील तो निश्चितच दीर्घकाळ त्यांच्या स्मरणात राहील आणि तो प्रत्येकाला सांगेल अरे जा आज बऱ्याच दिवसांनी चांगली फिल्म गणू आलेली आहे ती बघून घे. आणि म्हणून ही फिल्म नक्कीच आलेल, कारण ती फिल्म सगळ्या परिवाराची फिल्म आहे, ती फक्त गणू या एकट्या माणसाची फिल्म आहे. आणि परिवाराची फिल्म जेव्हा होते तेव्हा ती नेहमी यशस्वी होते, त्याच्यामुळे हा पिक्चर नक्की यशस्वी होणार. जो जो कोणी ते पाहतील ते दुसऱ्याला सांगणार अरे बघून ये, आजच्या हाणामारीच्या चोराच्या आणि त्या प्रेमाच्या ह्याच्यामध्ये हा एकदम वेगळा एक सिनेमा आहे, पण तो मनाला सुख देणारा असा आहे, ते वेगळ्या प्रकारचा सुबत, आणि म्हणून तो सगळ्यांनी बघावा असं मला आवर्जून वाटते. सर्वांना शुभेच्छा.